अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स सादर केलेला आहे. भले जरी मुलांना गाण्यातले बोल कळत नसले किंवा अर्थ जरी उमगत नसला तरी त्यांच्या डान्स मधून त्यांनी त्यांना काय सांगायचं आहे ते दाखवून द्यायचा ती लहान मुलं प्रयत्न करत आहेत. यानंतर चौथं गाणं सादर करण्यासाठी झुंजू मंजू पहाट झाली हे गाणं सादर करण्यासाठी येत आहेत आदित्य पाटील, प्रांजल ढेरे, आराध्या कांबळे आणि विवेकानंद कळमकर या विद्यार्थ्यांनी. यानंतर तुम्हाला एक सूचना आहे की आपला हा जो कार्यक्रम आहे तो युट्यूब वरती लाईव्ह कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळतोय त्याची लिंक शेअर केलेली आहे. तुम्ही हा कार्यक्रम लाईव्ह सुद्धा युट्यूबवर पाहू शकता. त्यानंतर इथून पुढची जी गाणी होती त्या गाण्यांचे सुद्धा विद्यार्थ्यांनी आपली लगेच तयारी करायची आहे. माझ्या भीमाच्या नावानं लावलं हे गाणं गार्गी कांबळे, त्यानंतर अष्टमीचं गीत येता सहावीचे विद्यार्थी समृद्धी, वेदिका, आदिती, अन्वेषा, सानवी, श्रुती, त्यानंतर दिंडी गाणी सादर करण्यासाठी येता सातवीचे विद्यार्थी यांनी तयार राहायचं आहे. हे गाणं झाल्यानंतर त्यांचा परफॉर्मन्स होईल, त्यांनी तयारीला लागायचं आहे. तर झुंजू मुंजू पहाट झाली, इयत्ता तिसरीचे विद्यार्थी गाणं सादर करण्यासाठी येत आहेत आदित्य पाटील, प्रांजल ढेरे, आराध्या कांबळे, विवेकानंद कळमकर. झुंजू झाली. जीवाचा मैत्र गवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन
धन्यवाद झंझूमंजू झाली यानंतर एक वेगळं गाणं तुमच्या समोर सादर होतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली अशा या महामानवाच्या नावानं माझ्या भीमाच्या नावानं लावलं गाणं सादर करण्यासाठी आलेली आहे गार्गी कांबळे यानंतर अष्टमी गीत सादर होईल दिंडी लाठी काही माझ्या भीमाच्या नावानं लावलं कुंकू हे गाणं सादर करत आहे गार्गी कांबळे कृपया समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी शांतता पाळायची आहे Thank you.
हॅलो पालकाला एक विनंती आहे 94 22 85 89 84 94 22 85 89 80 हा नंबर सेव्ह करा. शेटे सर यांच्या नावाने हा नंबर सेव्ह करा. तुम्हाला युट्यूब वरती हा जो लाईव्ह कार्यक्रम आहे तो दिसेल. यानंतर अष्टमी गीत सादर करण्यासाठी इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी आलेले समृद्धी, वेदिका, अदिती, अन्वेषा, सानवी आणि श्रुती. अष्टमीचं गीत इयत्ता 6वी. Kadhi shrungar tu, kadhi shrungar tu.
धन्यवाद अष्टविगीत सादर केलं. यानंतर दिंडी गाण्यासाठी इयत्ता सातवीचे विद्यार्थी यायचंय. त्यानंतर लाठीकाठी तयार राहायचंय. लाठीकाठी रुडरुमच्या पाखरा जा माझ्या माहेरा आणि माऊली माऊली यांनी तयार राहायचंय. प्रथमेश संघर्ष विशेष रोहन स्वराज आरुषी सई वेदिका भक्ती वैभवी तन्वी रणवीर आणि रुपेश दिंडी गाणं सादर होते आपल्या समोर. हॅलो आपल्या समोर छान दिंडी सादर केलेले आहे. यानंतर लाठीकाठी, यानंतर रुंजुंच्या पाखरा दा माझ्या माहेरा यांनी तयार राहायचं आहे.
तसेच माऊली माऊली आणि अनिवेशा सूर्यवंशी इथं भारूड होईल. लाठी काठी लीला पेडणेकर येता पहिली, अवनीश गवाणकर येता सहावी आणि समर्थ गवाणकर येता सातवी. हे विद्यार्थी लाठी काठी आपल्या समोर सादर करत आहेत. सादर करत येत आहेत प्रांजल कदम.
त्यानंतर माऊली माऊली आणि अन्वेषा सूर्यवंशीचं भारूड होईल. रुंजून त्या पाखरा जा माझ्या माहेरा. यानंतर स्पंदन शाळेचं तबला वादन, स्पंदन शाह जय जय महाराष्ट्र माझा आणि चंद्रा हे सादरीकरण करण्यासाठी मुलांनी तयार राहायचं आहे. पुढची गाणी एकच कोणतर लाईव्ह जण आहे हॅलो. भारत नंतर तू दुर्गा तू भवानी येतात चौथी माऊली माऊली त्यानंतर भारूड आणि त्यानंतर तू दुर्गा तू भवानी येतात चौथी त्यांची गाणी सादरीकरण होणार आहेत. तयार राहायचं आहे. लोकघराच्या या भागामध्ये मी आपण सर्वांच मनापासून स्वागत करते. अतिपूर्वीच्या ग्रामीण भाषेत मुरारी या शब्दाला मूळ म्हणण्याची पद्धत येते. माहेरी न्यायला मूळ आलंय म्हटल्यावर तिच्या मनाला पंख फुटत. ती कितीही उतावळी झाली तरी सासरच्या परवानगीशिवाय ती काहीच करू शकत नाही. मग सासू सासरे वीर नणन जाऊबाई या सगळ्यांची ती मिनत हव्या. पण तिच्या या सगळ्या प्रयत्नांना यश मिळत परवानगी मिळते का तिला पाहूया. Papa, 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 papa
धन्यवाद खूप चांगला डान्स केलेला आहे. यानंतर माऊली माऊली इयत्ता तिसरीचे विद्यार्थी स्टेजवरती यायचं आहे. त्यानंतर भारुडासाठी तयार राहायचं आहे. त्यानंतर तू दुर्गा तू भवानी या गाण्यासाठी तयार राहायचं आहे. तबला वाजण्यासाठी तयार राहायचं आहे. आणि जय जय महाराष्ट्र माझा यासाठी मुलांनी तयार राहायचं आहे. आता माऊली माऊली हे गाणं सादर होत आहे. इयत्ता तिसरी दुर्वा शरयू आराध्य गवानकर तनुजा मयंक उत्कर्ष उन्मय अभ्युदय ओम सुतार वेदांते मोरबाले समरसिंह अनिरुद्ध साईराज रोहित शौर्यजीत सुदर्शन वरद सर्वेश शामिका पूर्वा तनया शिंदे सादर करत आहेत माऊली माऊली. अलेशा सूर्यवंशी यांना तयार राहायचं आहे. अलेशा सूर्यवंशी तयार राहायचं आहे. Oh,
प्रत्यक्ष आणि वैकुंठच उभा केलं आणि विठ्ठलाचं दर्शनच आपल्या सर्वांना घडवलेलं आहे. अतिशय सुंदर सादरीकरण मुलांनी केलंय. पुन्हा एकदा टाळ्या होते त्यांच्यासाठी धन्यवाद. यानंतर आपल्या समोर अन्वेषा सूर्यवंशी. नेट संपले वाटत नाही. हॅलो हॅलो भारूड सादर होईल. भारूड अन्वेषा सूर्यवंशी. त्यानंतर तू दुर्गा तू भवानी गाणं आहे. आराध्यावर ऋतुजी यांनी तयार राहायचं आहे. आपल्या समोर अन्वेषा सूर्यवंशी एक उत्तम भारूड सादर करणार आहे. बघा ही एक सुंदर अशी लोककला आहे आणि ती तुमच्या समोर सादर करते. सर्वांनी शांतपणे तिचं भारूड ऐकून घ्यायचं आहे. अन्वेषा सूर्यवंशी भारूड इयत्ता सहावी. पाच पाच मिनिटाला बंद करा. एकच आवाज येईल ना नदी. सुया गे तो गे गौड मंगळ गे. सुया गे सुया गे तो गे तोड मंगळ गे. ए बाय माझी कटुंदा मार्ग माझा पोच कापास उपास म्हणतात काय बाय साहेबांच्या म्हणती बाया का मला तुम्हीच सांगा मला काय पाहिजे. एक कोरफाचा तुकडा गरम गरम भात त्यावर तुपाची भात आणखी मला तरी काय पाहिजे. ती म्हटली मी तुला विचारलंय का काय पाहिजे काय नसतो. मी म्हटलं तुम्हाला विचारायला नाहीस पण मी तुला त्या बदल्यात काय पाहिजे ते द्यायला तयार आहे. सुया घे पिना घे बो घे गुंडा हाय लय थाटक तुझा गुरगुंडा हाय लय थाटक तुझ्या पोराला घेऊन जा जीन्सची पॅन्ट. तुझ्या पोराला घेऊन जा जीन्सची पॅन्ट पॅन्ट वर कॉटनचा शर्ट वर कॉटनचा शर्ट. शर्टाच्या खिशात पैशाच पाकिट शर्टाच्या खिशात पैशाच पाकिट. जात हॉटेलात थेट जात हॉटेलात थेट वाकणार नाही जात बरं का थेट. जात हॉटेलात थेट घेतो चहाचा एक घोट घेतो चहाचा एक घोट. जातो समोरच्या पानपट्टीत जातो समोरच्या पानपट्टीत. लाल करतो वट लाल करतो वट. ए टोपीन दादा इकड म्या हाय म्या तिकड नाय. तुझा पोरगा लई हलकड तुझा पोरगा लई हलकड. शेवटी तुला कुरकुंडा होईल ग बाय तुला कुरकुंडा होईल ग तुला बुरगुंडा होईल ग बाय तुला बुरगुंडा होईल ग. दारू आता मले सांगा मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार हाय. मले सांगा आताच्या पोरांची नाव देवावर नाहीत काय. नाय आताच्या पोरांची नाव देवावर नाही. मने आताच्या पोराचं नाव काय. प्रकाश. प्रकाश पोटात असताना सरकारनं बिल भरलं नाही म्हणून मीटर कापलं आणि म्हणू लागले घराचा झाला प्रकाश. अरे पोराचं नाव काय. विकास. अहो विकास झाल्यापासून घराचा छप्पर सुद्धा बदललं नाही आणि म्हणू लागले घराचा झाला विकास. म्हणे आता डॉक्टर सांगतात बघा सीजर होणार नॉर्मल नाही होणार सीजरच म्हणार. अहो सीजर करून आणलेल्या पोराचं नाव यश. अहो 50,000 रुपये बापाला डबऱ्यात घालावं लागतात सीजर करायला आणि 50,000 रुपये डबऱ्यात घालून कधी आलंय का हो यश. मी तरी आतापर्यंत असलं यश कधीच बघितलं नाही म्हणून तुला पुरगुंडा होईल ग बाय तुला पुरगुंडा होईल ग तुला पुरगुंडा होईल ग बाय तुला पुरगुंडा होईल ग तुला बी होईल ग मला बी होईल ग तुला बी होईल ग मला बी होईल ग बाय तुला कुरगुंडा होईल ग बाय तुला कुरगुंडा होईल ग. मी काशीच कार्यक्रमाला गेले कार्यक्रम बारशा होता. आई आपली नटापट्टा करत आली आणि म्हटली बाई माझ्या पोराला चांगला आशीर्वाद द्या. मी म्हटलं बाय तुझ्या पोराला चांगला आशीर्वाद देतोच मी पण तुझ्या पोराचं नाव काय.
आई म्हटली अनिल मी म्हटलं धन्य आहे तो आता चार पाच वारकरी अनिल मी विचारलं मावशी हा मोठा होऊन काय अनिल बाळाची आई म्हटली मला काय आणलं नाही तरी चालेल फक्त एक पोरगी तरी पळवून अनिल आईचं विचारितलं तर कोणाचा विचार कुठं बघा म्हणून तुला बुरगुंडा होईल ग बाय तुला बुरगुंडा होईल ग तुला बुरगुंडा होईल ग बाय तुला बुरगुंडा होईल ग अशी देख आजीच्या नातीच्या आणि आजीची मज्जा आजीच्या नातीचं नाव होत पप्पी आजीच्या नातीचं नाव होत पप्पी आजी आणि पप्पी पंढरपूरला गेल्या चंद्रभागेत स्नान केले विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतले आणि बस स्टँड वर गेले आजीला जायचं होतं कराडला आजीने बोल वाचला पंढरपूर ते कराड सुपरफास्ट आजी आजी इकडं तिकडं न बघता लगेचच एसटी मध्ये सगळी कंडक्टरनं घंटी वाजवली कंडक्टर म्हटला गाडी ने आजी म्हणली गाडी थांब आजी म्हटली गाडी थांब कंडक्टर विचारून आला आजी काय झालं काय विसरलंय का आजी म्हणते होय माझी पप्पी घ्यायची मगच गाडी न्यायची माझी पप्पी घ्यायची मगच गाडी न्यायची कंडक्टरनं डोक्याला हात धरला कंडक्टर म्हणू लागला आजी ही एसटी आहे असं नाही काय चालत आजी म्हणते मला काय माहित आहे माझी पप्पी घ्यायची मगच गाडी न्यायची कंडक्टरनं डोक्याला हात लावला शेवटी आजीची नात पप्पी बसच्या शेजारी आजी 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 म्हणून जोरात आरडत होती आजी म्हणली ए पप्पे इथं येऊन बस तुझ्यासाठी शीट राखली बघा कंडक्टरच्या डोळ्यातनं शेवटी अश्रू आलं आणि कंडक्टर म्हटला आजी ही पप्पी बस आजी म्हणलं मैयाला तुला कुठली पप्पी वाटली रे म्हणून तुला बुरगुंडा होईल ग बाय तुला बुरगुंडा होईल ग तुला बुरगुंडा होईल ग बाय तुला बुरगुंडा होईल ग तुला भी होईल ग मला भी होईल ग तुला भी होईल ग मला भी होईल ग बाय तुला बुरगुंडा होईल ग बाय तुला बुरगुंडा होईल ग आता 12 वर्षाच्या आत लग्न झालेल्या पुरी पूर्वी जाताना सासरी रडायच्या आणि ह्याच्या उलट आता आई बापाला रडावं लागतं कारण बाप स्टँडवर बसलेला असून एखादी पोरगी तोंडाला स्कार्फ लाव दुसऱ्याच्या गाडीवर पळून जाते तेव्हाही कुठे संस्कार जातात आणि म्हणतात मी माझ्या पोरांवर चांगले संस्कार केले तर तुम्ही सांगायची गरज नाही मला अहो मग यावेळी कुठं जातात तुमचे संस्कार मला सांगा म्हणून आतापासून पोरांवर चांगले संस्कार करा आता मी एक आता गावी जाते मागते सणाला पोळ्या त्या पोळ्याच करणार 50% बायकांच्या घरात पोळ्या असतात 50% बायकांच्या घरात पोळ्या नसतात मी म्हणलं का तुम्ही पोळ्या का करत नाही तर म्हणतात कुठं आहे कंबाड घासून घ्यायचं अहो कंबाड घासून घ्यायचं काय आपली भारतीय संस्कृती पुढे चालवायची अहो आपली भारतीय संस्कृती पुढे न्यायची आहे आपल्याला जर ह्या पिढीत जर आपली भारतीय संस्कृती थांबली तर पुढच्या पिढीला कुठे कळणार आहे की असे असे सण साजरे करत होते आणि तसे तसे सण साजरे करत होते म्हणून आपली भारतीय संस्कृती पुढे न्या मला कायम एक खंत वाटतो मी एक भारतीय असून मला अजून ज्ञानेश्वरी पाठ नाही आपल्या भारतातील ज्ञानेश्वरी इथे बसलेल्या एकाला सुद्धा पाठ नाही एक ओळ तरी मला कोणीतरी म्हणू लागतात आणि इतर प्रदेशांमध्ये तीच ज्ञानेश्वरी तीच ओव्या सर्व म्हणून दाखवतात मुलं म्हणून आपण आपल्या भारतीय संस्कृत्या पुढे न्यायच्यात आपल्या भारतात झालेला आतापर्यंत काय काय थोड्या मुलांना माहिती नाही म्हणून आपल्या भारतीय संस्कृत्या पुढे न्यायचे म्हणून तुला बुरगुंडा होईल ग बाय तुला बुरगुंडा होईल ग तुला बुरगुंडा होईल ग बाय तुला बुरगुंडा होईल ग तुला बुरगुंडा होईल ग बाय तुला बुरगुंडा होईल ग हॅलो बघा अतिशय उत्तम सादरीकरण केलेलं आहे तुमच्या समाजात आपण जेव्हा वावरत असतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्याला भेटतात गैरसमज करून घेतात आणि दुसरी गोष्ट संस्कारांची आहे आपण आपल्या मुलांवरती उत्तम संस्कार केले तर मुलं चांगल्या पद्धतीचे घडतील चांगली पिढी घडेल आणि येणाऱ्या अनेक पिढ्या ती घडवत राहतील धन्यवाद अन्वेषा तू एक चांगला संदेश दिलास त्यानंतर या ठिकाणी तू दुर्गा तू भवानी हे गाणं सादर करण्यात आलेले आहेत इयत्ता 4वीच्या विद्यार्थिनी आराध्या आणि ऋतुजा यानंतर तबला वाजवून होईल आणि जय जय महाराष्ट्र माझा
हे गाणं होईल आणि चंद्रा हे गाणं होईल तयार राहायचं आहे चंद्रावाने येतो दुसरीचा आहे रिद्धी घुंगरे पाटील तयार राहायचं आहे चंद्रागाने येतो दुसरीचा आहे थांब थांब हे थांब काय करू हॅलो मुलांनी गोंधळ घालायचा नाहीये शांतपणे समोर बसायचं अजिबात गोंधळ घालायचा नाहीये Oh!
यानंतर तबला वादन स्पंदन शिवाय इत सांगली तबला वादन येता आठवीचा विद्यार्थी हा तबला वादन सादर करीत आहे जोरदार टाळ्यांचा गजर होऊ दे लाइव स्ट्रीमिंग साठी नवीन लिंक ग्रुप वरती टाकण्यात आलेली आहे जर तुम्हाला लाइव स्ट्रीमिंग बघण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असेल तर त्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्हाला लाइव स्ट्रीमिंग व्यवस्थित बघायला मिळेल यानंतर जय जय महाराष्ट्र माझा इयत्ता पहिलीचे विद्यार्थी तयार व्हायचे आहे त्यानंतर चंद्रा इयत्ता दुसरी इडापिडा टळू दे तिसरी बुरगुंडा इयत्ता चौथी तयार व्हायचे आहे पुढच्या स्टुडंटनी तबला वादन सारस करून आहे स्पंदन शहा इयत्ता आठवीचा विद्यार्थी त्यानंतर जय जय महाराष्ट्र माझा इयत्ता पहिलीचे विद्यार्थी पहले तो कृपया शांततेचे सहकार्य करायचे आहे नमस्कार मायबाप रसिक प्रेक्षक मी स्पंदन संदेश आज मी तुम्हाला तबला वादन करून दाखवणार आहे माझे गुरु संदीप पाडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज तुम्हाला ताल त्रितांमधील तिसरं जाती गायदा चतुर्सुर जाती गायदा चक्रधार रेला तुकडा वाजवून दाखवणार आहे माझ्या वादनात काही त्रुटी असल्यास ती सर्वस्वी माझी असेल मला शाळेने माझी कला सादर करण्यास संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे धन्यवाद Thank you.
सादर करीत आहे जय जय महाराष्ट्र माझा यानंतर चंद्रा येतो तिसरी बिडा बिडा करते येतो तिसरी भुरगुंडा येतो चौथी यानंतर त्यांनी तयार व्हायचं आहे जय जय महाराष्ट्र माझा येतो पहिली Thank you.
यानंतर विडा पिडा ठोदे येता तिसरीचे विद्यार्थी शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा महाराष्ट्र सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे शेतकऱ्यांच्या दुःखाला वेदनाला वाचा फोडणारे हे एक सुंदर असं गाणं येता तिसरीचे विद्यार्थी अथर्व फुगडे अरव ही स्वराज उन्मय अरुण स्वरूप सक्षम आदित्य पाटील सैराज टापेकर आदित्य शिंदे विराट शंभू राजेश आजरेवी शनिका आराध्या कमळे पूर्वा ईश्वरी प्रांजल अपूर्वा आराध्या चौगले स्वराली अरोही तन्या मयंक सादर करीत आहेत पिडा पिडा टळू दे Yeah.
Tula burgunda hoy, bayaka. Tula burgunda hoy, bayaka. Tula burgunda hoy, bayaka.
गाण्यातील मुलीने स्टेजवर यायचं आहे.
आराध्या भट्ट श्रेयाली प्रीति त्रिवेणी शर्वरी भूमि अरुई सृष्टि साईवीची विद्यार्थिनी सादर करत आहे एक पात्री नाटक त्यानंतर युवत मांडली येता सातवी मियाहाय कोली येता पहिली पोवाडा येता चौथी याया शेजारणी नाही येता सातवी या मुलांनी तयार व्हायचं आहे एक पात्री नाटक घेऊन येत आहे येता सावीची विद्यार्थी सानवी पाटील यानंतर होणार आहे युगत मांडली येता सातवी मी हाय कोळी येता पहिली युगत मांडली येता सातवी हर्षद संघर्ष स्वराज स्टेजवर यायचं आहे युगत मांडली येता सातवी युगत मांडली येता सातवीचे विद्यार्थी हर्ष संघर्ष स्वराज सादर करत आहे युगत मांडली Ah
अरे मग काय गड्या हो क्यों बसला हाय ना गनीम येडा मांडून आलेये अरे मुघलांनी नजर वाकडी मग राजा ने काय केलं ऐकलं महाराज राजाने आता युगत मांडली अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली आता राजांच्या मनेचं कुणाला ठावं अहो तुम्हाला ठावं नाही असं झालंय नाही अरे खरंच नाही मला फक्त एवढंच ठावं की बघा 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 संकल्पाची
नवी पहाट ही झाली नमस्कार, मी जिजा माता बोलते. विजयनगर, विजयनगर हे दक्षिणेकडील साम्राज्य, परंतु चार सुलतानांनी एकत्र मिळून विजयनगरचा राजा रामरायाला संपविले. राक्षस तागडीचा प्रचंड युद्धात हिंदूचा शेवटचा सम्राट संपला. रामरायाच्या 10 लाख फौजेचा पराभव झाला. रामरायाचे मस्तक तोडून विजयनगरच्या एका सांडपणाच्या मोठ्या मोहरीपाशी असे बसवले की त्यातून येणारी घाण रामरायाच्या तोंडातून यावी. हे शुंभ शुंभ महिषासुरादी राक्षसाचा संहार करणारी आदिशक्ती भवानीच्या दरवाजावर हुंडकी आपण आक्रोश करते. करवीरांबे दारुगड, माऊर लक्ष्मी दारुगड, कंस रावण तूच मारले, हिरण्य कशपूची आतडी तूच काढली, सागर बांधून या शिळी करेसी लंकेची होळी, नवखंड पृथ्वी तुझी जोळी, सप्त पातळी पाऊले ती, अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती, मग बे आत्ता लावून का बसली आहेस. हे शुंभ हे चंडमुंड भंडासुर खंडली जगदंबे, उदंड दंड महिषासुर मूर्तिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, तुझा भवानी दारुगड, दारुगड भये दारुगड. 5 महिने बाळ पोटात असताना कधी दुःखातून उदरी वाढत असताना निखाऱ्याला सुडाने अभिमनीप्रमाणे मी शिकू लागले. अंबिकेकडे वरदान मागू लागले. दे अंबिके, दे चंडिके, दे शारदे वरदान दे, मज अस्त्र दे, मज शस्त्र दे, मज ज्ञान दे, मज प्राण दे, उन्मत्त कीर्ती हाक दे, शिरच्छेदाचा मंत्र दे, निर्धान्याच्या दैत्य सृष्टीत अंबिके वरदान दे, अंबिके वरदान दे. शिवनेरी महाशक्तिशाली 1551 फाल्गुन महिन्यात बुद्धमत्तेला सूर्यास्त झाल्यानंतर बाळाचा जन्म झाला. सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारत वर्षाला झाला. सुलतानांनो, तुमचा काय जन्माला आला? तुमच्या आणि तुमच्या उन्मत्त तत्त्वाला चिरफडा उडवण्याकरता कृष्ण जन्माला आला. कृष्ण जन्माला आला, कृष्ण जन्माला आला, कृष्ण जन्माला आला. यानंतर मी आहे कोळी. इयत्ता पहिलीचे विद्यार्थी यश, वरस, सुयश, वेदांत कमळे, वेदांत वेदांत खाडे, श्लोक, स्वरूप, संस्मित, विनीत, वंश, यश्री, यशिषा, मृन्मयी, आराध्या, प्रगती, दीपिका, आरई, ईश्वरी, विजयालक्ष्मी. इयत्ता दुसरीची राणी मेंढके. सादर करीत आहे मी हाय कोळी. त्यानंतर पोवाडा इयत्ता चौथी, स्वरूप मग्धम, याया शेजारनीना, आली ठुमकर, भंडाऱ्यांत हिरा समजला, कोळीवाड्याची शान, त्रिषा पाटील तयार आहेच आहे. दिवसभर मासेमारीचा व्यवसाय करून सायंकाळी सर्व कोळी बांधव एकत्र येतात आणि कोकण किनारपट्टीवर सांगण्याच्या नाते लेकोडीवर डोई नृत्य सादर करतात. असे एक सुंदर असं डोळी नृत्य घेऊन येत आहेत. मी हाय कोळी, मी हाय कोळी येता पहिलीचे सूर. Thank you.
Para nadie
Yeah.
छत्रपती शिवाजी महाराज की अहो राजे हो जिर राज रह जी जी अहो राजे हो जिर राज रह जी जी स्वराज्याचे बांध तोरण बांध तोरण संधी पाहुन कोंडला किल्ला घ्यावा ताब्यात अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात जिजाबाई बदल्या राजगडात जिर जी जी अहो राजे हो जिर राज रह जी जी अहो राजे हो जिर राज रह जी जी कोंडाला सारखा बळकट किल्ला मुघलांच्या हातासने बरे नाही ही आपली अस्मिता आहे प्रणाम केला मातेला हा हो प्रणाम केला मातेला आमंत्रण दिलं सर्वांना सर्व मावळे लागले कामाला शेलार मामा होते समतीला इतक्यात आजी महाराज रायबाच्या लग्नाचे निमंत्रण देऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला निरोप पाठविला आता नाजीला तू निला गाला गिन कार्याला आम्ही जातो बघा लढाईला अहो राजे हो चिर राज रह जी जी अहो राजे हो चिर राज रह जी जी तानाजी महाराज नाही कळतात ते काय म्हणतात आम्ही लग्नात वरदा म्हणून मिळवायचं आणि आमच्या राजाने लढाई द्यायचं हे कदापि शक्य नाही तानाजीन मन केलं पण आणि दिलं बघा वचन आधी कर लग्न कोंढाण्याचे नंतरच लग्न रायबाचे ऐकून एवढे आमचे जी 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 प्रणाम केला राजाला Thank you.
बंडरा थीरा चमकला येता पहली जो विद्यार्थी वेदांत कमरे येता सोती गार्गी कमरे सादर करते हैं बंडरा थीरा चमकला
लक्का प्रकाश लक्का प्रकाश लल्लाटी भंडार येता चौकी सुरू झाली आहे पेरणी लक्का पडला प्रकाश येता साई छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा येता तिसरी सुरू झाली आहे पेरणी दुसरी Yeah.
भरत स्वराज शिवम आदित्य विराज समृद्धि कराडे घेऊन येत आहेत लख बडला प्रकाश येता सावीचे विद्यार्थी लख बडला प्रकाश यानंतर शिवाजी महाराज पोवाडा सुरू झाली आहे पेरणी या विद्यार्थ्यांनी तयार व्हायचंय लख बडला प्रकाश Yeah.
श्री अरुषी सुतार स्टेजवर यायचं आहे. यानंतर एक सुंदर कोळी नृत्य घेऊन येत आहे. येता दुसरी जी विद्यार्थिनी त्रिशा पाटील कोळी अडेची शाम. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सुरू झाली आहे. पेरणी शिवबा रज येता साईजय साईजे विद्यार्थी यांनी तयार राहायचं आहे. अरुषी सुतार येता दुसरी स्टेजवर यायचं आहे. Shivaji Maharajanchi ti befam hoti
सारा आयुषी स्वराम गोंधळी गार्गी अनुषी यशस्वी अदिती आराध्या पाटील घेऊन येत आहे. शेतकरी सुरू झाली आहे पेरणी. त्यानंतर शुभाराज येत सांगवी सवाल जवाब सांगवी तबला वादन डोंबारी नृत्य या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे. शेतकऱ्यांचं कष्टमय जीवन या गाण्यातून सादर करत आहे. सुरू झाली या पेरणी येता दुसरीचे विद्यार्थी सुरू झाली या पेरणी. येता दुसरीचे विद्यार्थी शेतकरी नृत्य सादर करणार आहे. सुरू झाली या पेरणी गाणी लवकर स्टेजवरती यायचं आहे. शेतकऱ्यांचं कष्टमय जीवन वेदनामय जीवन या गाण्यातून साकारत आहेत. येता दुसरीचे विद्यार्थी सुरू झाली या पेरणी.
तबला वादन डोंबारी नृत्य गोविंद रे गोपाला या मुलांनी तयार व्हायचं आहे महाराष्ट्राची शान मान अभिमान छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांची शौर्य गाथा जगण्यातून व्यक्त होते असे गाणं सुरू दे शिवबारज Thank you.
नाही ना भाई ऐकी जमा ऐका
या चार गाण्यानंतर अतिशय फक्कड अशी लावणी सादर केली जाणार आहे. तरी पालकांनी कोणीही जागेवरून हलू नये. यानंतर एळकोट देवाचा येता तिसरी मयंक अजरवी शमिका सादर करत आहेत एळकोट देवाचा. त्यानंतर तबलावादन डोंबारे नृत्य गोविंदरे गोपाळा आणि चंद्रा. तीनच गाणी
सहकार्य करायचं आहे. तबला वादन सादर करीत आहे येता केसरीजी, शानवी, स्वराली, स्वरूप, आरव आणि येता दुसरीचा विद्यार्थी वेदांत मेटकर. चांगल येता सातवी या टीचर विद्यार्थी कृपया स्टेजच्या समोर यायचं आहे. सर्वांनी वर्गात कुणीही थांबायचं नाहीये. यानंतर डोंबारी नृत्य सादर करत आहेत येता चौथीचे विद्यार्थी आरव, स्पर्श, भरत, आर्तलोंडे, ऋतुराज, वार्षव, सार्थक, धैर्यशी, आशिष, जय, विराज, प्रथमेश, इंद्रजीत, प्रांजल, कादंबरी, ऋतुजा, वैभवी, परिणीता, शांभवी, आराध्या, ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी दरेकर, ज्ञानेश्वरी पाटील, गार्गी, कार्तिकी, गाता, स्वरूप सर. घेऊन येत आहे डोंबारी नृत्य. Thank you.
Kumakum tak 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 kumakum t